गोकुळ कडून दूध संस्थांना हीरक महोत्सवी भेट, व्यवस्थापन खर्चापोटी 10 पैसे वाढ। गोकुळचा 61वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रति लिटर 10 पैसे आणि संस्था सचिवांना 5 पैसे वाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतलाय। येत्या 1 एप्रिल पासून त्याची अंमलबजावणी होईल अशी घोषणा चेअरमन अरुण डोंगळे यांनी केली। तसेच दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था कर्मचारी यांचं सहकार्य मोलाचं आहे। त्यांच्या सहकार्यामुळेच गोकुळ 20 लाख लिटरचे उद्दिष्ट साध्य करेल असा विश्वास संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त अमृत सिद्धी हॉल कळंबा इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केला। संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की दूध संघाची स्थापना 16 मार्च 1963 रोजी 700 लिटर दूध संकलनावर झाली। आज 700 लिटर वरून सध्या प्रतिदिनी सरासरी 17 लाख लिटर दूध संकलन होत आहे। 1985 साली दूध महापूर ऑपरेशन फ्लड आनंद योजना सुरू झाली। सर्वांच्या सहकार्यातून संघाला भरभराटीचे दिवस आलेत। आम्ही केलेल्या आवाहनांना सभासदांनी साथ दिल्यामुळं म्हैस दुधाची वाढ चांगल्या प्रकारे झालीय। गोकुळ म्हणजेच गुणवत्ता हे समीकरणच बनलंय। गुणवत्तेच्या जोरावरती गोकुळ राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। महाराष्ट्रात गाय दूध खरेदी दरामध्ये गोकुळ आघाडीवर आहे आणि शासनापेक्षा प्रति लिटर 8 रुपये जास्त दर देत आहे। गोकुळ संघ दूध उत्पादकाला सरासरी 82% रकमेचा परतावा देत आहे। दूध बिलापोटी दर 10 दिवसाला सरासरी 70 कोटी रुपये अदा केले जातात। राज्यात सर्वाधिक गाय दूध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ₹2.5 कोटी। गाय दूध अनुदानासाठी सर्वात जलद गतीने काम करणारा गोकुळ दूध संघ आहे। हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दूध संस्थांच्या बळकटीकरणासाठी 1 एप्रिल 2024 पासून दूध संस्थांना व्यवस्थापन खर्चात प्रति लिटर 10 पैसे आणि दूध संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहनपर 5 पैसे वाढ करण्यात येत आहे। तसेच गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा भरवणार असल्याचे मनोदय यावेळी चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केले। यावेळी सन 2021-22 ते 2022-23 मध्ये जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय गाय म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा, म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा, म्हैस उत्तम प्रत दूध पुरवठा, गाय म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा महिला संस्था या दूध संस्थांना, तसेच कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथील जास्तीत जास्त दूध विक्री करणाऱ्या दूध वितरकांचाही सत्कार तसेच बक्षीस वाटप गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते तसेच सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले। संघाच्या 61व्या वर्धापनदिनी गाय म्हैशी यांच्या उत्तम आरोग्यासाठी नवीन प्रीमियम महालक्ष्मी कोहिनूर डायमंड, महालक्ष्मी TMR मॅश तसेच संघ आणि उत्पादक संस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑटो मिल्क सॅम्पलर युनिटचे उद्घाटन असे विविध कार्यक्रम करण्यात आले। या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले। तसेच संचालक अजित नरके यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार संचालक शशिकांत पाटील चुएकर यांनी मानले।